महाराष्ट्र मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आमच्या नवीन व्हिडिओचं. आणि ही व्हिडिओ असणार आहे आमची 1 मिलियनच्या सेलिब्रेशनची. तर आम्ही आता चाललोय लोणावळ्याला सेलिब्रेशन करायला. आम्ही तिघं चाललोय, मी, विशाल आणि बुटकी. याला ओळखत असाल सौरभ. लोकांना तिघंच नाही चाललो, सौरभ, मी, बनी, मोहित, आम्ही पुढे चाललोय. आदित्य, सानिका, आख्या, ऋषा हे नंतर येतात मागून. चला पटकन आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू. तर मी काय करतोय मग? अरे सीट खाली कसला आवाज काढतोय? ठीक आहे. तर मित्रांनो, आत्ताच आम्हाला कळतंय की उद्याची व्हिडिओ टाकणार होतो आम्ही, अपलोड करणार होतो. ते व्हिडिओ डाउनलोडच होत नाही. आम्ही आता चाललोय एडिटरकडे आमच्या. तिथंच जाऊन प्रीमियर लावतो व्हिडिओचा. आणि तुम्ही बघितलं असेल याच्या मागच मी ती अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेले तीच व्हिडिओ, त्याचाच ते व्हिडिओ शोधायला चाललो आता मी प्रीमियर लावायला. 700 MB 700 MB झालेले आहे या ठिकाणी डाउनलोड. दाखव मोहित किती झाले मोबाईलमध्ये. 700 MB झालेले होती डाउनलोड, थोडेसे राहिलेले. आणि म्हणून चुकीच्या गोष्टी का ठेवतो? तुम्हाला याच्यावर एक हे भेटत तुम्हाला की मोहित सिंगल आहे, फॉलो करा त्याला इंस्टाला. तर मित्रांनो, आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे लोणावळ्यामध्ये सारावीला या ठिकाणी. आणि आज आम्ही इथंच राहणार आहे, आज इथंच पार्टी करणार आहे 1 मिलियनचं सेलिब्रेशन. पहिल्यांदा तुम्हाला सारावीला दाखवतो कसं आहे आमचा. इथून एंट्री केल्याच्या नंतर लिव्हिंग रूम आहे असा एवढा मोठा. आणि लिव्हिंग रूममध्ये बसलेले आमची तृप्ती राणे, तृप्ती राणे हसतात, त्यामागचं कारण काय? नाटकी. आणि तुम्ही बघू शकता इकडं बाहेर स्विमिंग पूल पण आहे. इथं एक बेडरूम आहे आणि खाली गार्डन एरिया आहे जिथं आपला दिसतं फुगे, जिथं आपलं सेलिब्रेशन केलेलं आहे. इथं थोडीशी जागा आहे. का रे काय 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 कुछ भी कुछ भी. असं बनीचं मत आहे की तुम्हाला सगळ्यांना आवडतं? बनीला बनी आवडते तुम्हाला? तर बनीने असं डिसिजन घेतलं की मला परत जायला आवडेल. म्हणले की मी दाखवते, परत एकदा दाखव, मी सांगते. ते आताची फुटेज कट परत. थांबा, चालू नाही गेला. रेडी का? रेडी का? हॅलो गाईज, सो आज आम्ही राहणार आहे द सारावीला मध्ये. सो या, मी तुम्हाला दाखवते कसा आहे. इकडे आहे किचन. किचन? या किचन. किचनची लाईट कुठे? या किचन. ही आहे माझी रूम. बापरे, एकटीची? ही आहे सानिकाची आणि बनीची रूम. असं दाखवते 2 मिनिटात संपून जाईल. हे स्थानिकाचं आणि बनीचं वॉशरूम. चला, जे दाखवतात त्यांनी पुढे जायचं असत. पटपट चला, आपल्याला वेळ नाहीये. हा वरच्या वरती आल्याच्या नंतर आहे बेडरूम, 2 बेडरूमचा लिव्हिंग, छोटासा लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग नाही म्हणतात ना, बसायचं सेटिंग. आणि हे सौरभ काकूर झोपलेले आहेत. हा आहे आमचा बेडरूम, जे दाखवते. अजून एक बेडरूम राहिला. आदित्य, अक्या आणि ऋषाचा बेडरूम. चला चला. आणि ते जे आहे ती गॅलरी आहे पण ती दाखव. दाखव गॅलरी पण दाखव. आणि ही गॅलरी आहे, तर टेरेस आहे छोटा. आणि ती खाली दिसते ना, तिथं बड्डेची बड्डे नाही, 1 मिलियन 1 मिलियनचं सेलिब्रेशनची अरेंजमेंट केली आहे. ते आत्ता ना दाखवणार. मी शॉर्टकट घेतोय. 1 मिलियनची व्हिडिओ उद्या लागणार आहे. ओके, त्याचा प्रीमियर लावला होता मी उद्या, म्हणजे तुम्हाला ती बघायला भेटेल. मी परवाच दिवशी अपलोड केलेली आहे ती व्हिडिओ. आणि जो बनीचा खूप फेवरेट असतो.
बनीचा खूप फेवरेट असतो स्विमिंग पूल. आणि तुम्ही बघू शकता हा बाहेरचा एरिया आहे, हे आहे लोणावळा. आणि तिथं आहे आपली परी. येस, पूर परी. तर मित्रांनो, कुठे रे तृप्ती? तर मित्रांनो, आम्ही येणार होतो खरं सकाळी 12 वाजता, नाही दुपार असते, दुपारी 12 वाजता येणार होतो. पण खूप आमचे निर्लज्ज नाही म्हणतात ना, चांगले मित्र ज्यांना टाईम नव्हता, ते पटपट आवरलं नाही त्यांनी, काही उठलेच नाही नेहमीच्या सवयीप्रमाणे. म्हणून आम्ही सकाळी 12 दुपारी 12 निघायचं, ते रात्री 7:30-8 वाजता निघलो आहे. आणि आत्ता वाजलेले 9:30, तरीसुद्धा आदित्य, सानिका, आख्या, ऋषा हे अजून आलेले नाही आहेत. वाव, आता ते आल्याच्या नंतर आपण करू सेलिब्रेशन. तोपर्यंत कंटिन्यू बघा पुढं. तुझ्यासाठी जेवण आणायला. तर मित्रांनो, आम्ही आत्ता, आम्हाला जस्ट आठवलं की जेवणच मागवलेलं नाही आहे. आणि सगळी अरेंजमेंटची जबाबदारी मोहित सोमंशी आणि तृप्ती राणेंवर होती, म्हणजे उर्फ बनी. आणि ह्यांनी काय केलंच नाही, मग आता आम्ही जेवण आणायला चाललोय परत. ते झोपून गेले, ते झोपून गेले. आता काय विषय नाही त्यांचं, नो जबाबदारी. चला, इथं लग्न आहे रे मामा. मला असं वाटतंय आपण जेवण आणण्यापेक्षा आपण इथं जाऊन जेवून येऊ दोघं, बाकीच्यांना एक एक करून पाठवून देऊ. घालू का गाडीत? असं वाटतं. इकडं पण आहे का लग्न? दोन ठिकाणी लग्न. अर्धी लोक इकडे जाऊ, अर्धी लोक इकडे जाऊ. खावडे कुठे जायचं? आपल्याला असं कोण म्हणणार पण नाही तुम्ही कशाला आले. आपल्याला ओळखतील लोक थोडेफार, त्यांना वाटत नवरीच्या साईडने का नवऱ्याच्या साईडने. जेवण असतं पण सांगायचं नाही कोणाच्या साईडने. 100 रुपयाचा बुके नाही तर झालं. काय वाटतंय तुम्हाला? चल टाकतो, चला जाऊया. चला, आम्ही या हॉटेलमध्ये जेवण घ्यायचं ठरवलेलं आहे. अरे बापरे, खूप मस्त हॉटेल आहे रे, एकीच नंबर. तर आम्ही आलो होतो बिर्याणी घ्यायला, पण आम्ही स्वतःच जेवून पण चाललो आहे. आणि त्यांच्यामध्ये पण गेल्याच्या नंतर आम्ही जेवणार आहे. लग्नात चाललोच होतो आम्ही आत्ता जस्ट, पण थोडासा विचार केला, हाणला असतं तर, चुकून ओळखलं असतं तर. म्हणून आम्ही आलो हॉटेलमध्ये आपले आपले ठेवून, घेतली बिर्याणी 1.5 किलो. आणि फटाके आज वाजवायचे तिथं. चला, आले आले. आत्ता आदित्य सातपुते ते पण येत आहेत, जस्ट 10 मिनिटात पोचतील अजून, असं सांगता सांगता 3 तास घालवलेत त्यांनी. हवेला तुम्हाला आता एवढा शांत दिसतोय ना. आता ह्या विलातलेच आम्हाला बोलायला टाईमच नाही भेटणार, कारण आक्या येणार आहे. नाक्या जास्त बडबड करत आम्हाला बोलूनच देत नाही. तुम्ही बघू शकता या ब्लॉगमध्ये पुढं. बघा तुम्ही, आता खालूनच येईन. झालं बरं, झालं बंद कर आणि बोलत्यात काय तरी.
मित्रांनो इकडे कॅमेरा ठेवला होता कोणाला दिसले नाही पण मला थांबे मला दिसलेलं आहे कारण की चिते की चाल आके की नजर ओ माय गॉड ओ माय गॉड बाय बाय खाली गेला मी एकट्यावर जाऊन बसलो तिथे बसले नाही वाटत शेअर करा सबस्क्राईब करा ते हे टाकणार नाही मी का शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोणाला पण करतील लोक विशालच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा काय म्हणले काय सांगितलं डॉलर डॉलर म्हणत बसले अरे बनी बनी काय पण बोलते विशाल असं नाही झालं पाहिजे असं डायरेक्ट रिस्पेक्ट करून केला अख्ख्या येऊन 10 मिनिटं पण नाही झालेत गाईज आणि तिथून मला इशारा करतोय अख्ख्या खरं अख्ख्या आत्ताच रिअल टाइम सांग किती वाजले 11:15 किती आपलं आपलं सेलिब्रेशन किती वाजताच होतं सगळ्यांनी सांगा आपलं सेलिब्रेशन होतं 7:30-8 बस एवढंच 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 सांगायचं होतं 7:30 होतं वाजलेले आहे 11:30 आणि अख्ख्या आल्या आल्या त्याला लाज बी वाटणार आणि जेवायला आहे का म्हणतो दिवसभर हा तू दिवसभर काम करून डायरेक्ट जेवायला आलाय का इथं पण हे तू सांगितलं नाहीस की आम्हाला घरी बावून आदित्यने तिकडे रोडला थांबवलं होतं तो एकटा फरार झाला XYZ हा ते पण तू आला का नाही कॅब निघणार तू नॉन वाला आम्ही सगळ्यांना आव्हान देतोय की जे जे कोंडव्यामध्ये राहतात पुण्यामध्ये राहतात कोंडव्यात जाऊन बस स्टॉपच्या समोर रायबा मेन्स पार्लर आहे का नाही पार्लर आहे का काय मेन्स वेअर येस कपड्याचं माणसांच्या कपड्याच्या मध्ये लिंक दिली नाही लिंक नाही दिली ऍड्रेस तेवढं त्याच्यात टाक थोडं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तुम्ही पेजला फॉलो करा आणि पेजच्या बायो मध्ये लिंक आहे गुगल मॅपची तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता खूप सारी शॉपिंग करा थँक्यू बस ते झुमच होत नाही आता करतो सारखं पण ते फ्रंटला होत नाही तुला पण माहिती पाहिजे ना ते माझे 12 Pro Max नाही आणि अजून 11 सिरीज वर चालतो पण तू आता काय सांगितलं मला ते पण सांग काय डिलीट कर मी असं तुला सांगितलं की मित्रांनो हे सगळं स्क्रिप्टेड आहे तुम्हाला काय सांगू आता काय खरं बोलायचं कॅमेरा वाढला अक्षरशः आम्ही हे रात्री बसून बसून लिहितोय कोण कधी येणार कॅमेरा तिथे कधी ठेवणार जेवायला काय आणण्यापासून सगळं स्क्रिप्टेड एक मिनिट आता रोट्या आणल्यात आमच्या जेवणामध्ये कांदा पण लिंबू पण ए ऋषा आपण काय चालू केलं सांग आता खरं कारण दावा सापडलाय तो आधीच्या ब्लॉग मध्ये जो बोलला तो डिलीट करायला सांगितलं तर मित्रांनो आता लयच लेट झालता म्हणून मी म्हणलो होतो की उद्या सकाळी सेलिब्रेशन करू कारण 11:30-12 वाजलेले आहेत पण ह्यांचा खूपच फोर्स आहे आत्ताच करायचं तर मग चला करूया मी लवकरच तयार होतो आणि खाली जातो आम्ही तर मित्रांनो मी वाटत नसलं तरी झालेलो आहे तयार बघू शकता तुम्ही व्हाईट कुर्ता घातलेला आहे पूर्ण कारण मला व्हाईट कलर खूप आवडतो आणि आजचा स्पेशली माझ्यासाठी म्हणून मी व्हाईट कलरचाच कुर्ता घातलेला आहे तर जाऊया आता लगेच सेलिब्रेशन करायला कसली हो रे ठीक आहे हा एवढं गरम पाणी अरे एवढं गरम बापरे बघू शकता मित्रांनो असं डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामुळे झाडांना पण फुगे ऋषा वाव मस्त ज्याने 1 तास 2 तास मेहनत करून अरे अरे वेल्डिंग वाल्याचं काय काम आहे
तुझ्यासाठीचे भाऊ कर विशालच्या साईडने. मित्रांनो सीन असा झालाय की जसं की आम्ही सकाळी हे करणार होतो सेलिब्रेशन, आधी त्याने उशीर केला ऋषीने हा आणला होता की त्याला कळलं की आपण सकाळी जातोय फोटो वगैरे काढू, पण त्याचा काहीच फायदा नाही म्हणून आम्ही रात्री लावतो हे. हे कुठे लावायचंय ऋषी? तू म्हणशील तिथं पुढे लाव मागे लाव कुठे लावायचं सांग तुला. वाजवायला पुढे लाव अरे. हा हे 1 मिलियनचा केक आणि जो अर्धा तरी मी खाणार आहे आणि हे आहे डेकोरेशन आणि हा आहे विशाल ज्याचे 1 M झाले होते, बट आम्ही लेस लेट सेलिब्रेशन करतोय. अरे मॅजिक कॅन्डल आणलं काय मामा? फुगले उभे दिसत नाही लवकर. चलो देवा मोर साकड घातल तुटलेल्या ताऱ्याकड तुला मागेल सर्ग तुझ्या मिठी चाय कदा मिळू दे विरहतीच्या वनव्यान पार जळू दे ध्यास लागला जीव जडला अंतरात खोल नशा तरी अशी कशी सावर ना तोल नजरेच तीर आर पार हो घुसल नजरेच तीर आर पार हो घुसल इसक झालं इसक झालं इसक झालं ए उठ ए उठ तू उठलेलाच आहे बोल. नमस्कार मित्रांनो जरा पुढे येते का? बरोबर तू बरोबर बोल. मनापासून धन्यवाद मित्रांनो आतापर्यंत एवढी साथ दिली 1 मिलियन पर्यंत पोहोचवलं तुम्ही मला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. असंच प्रेम राहते कायम. तुम्ही आत्ताच माझे 2 दिवसापूर्वी व्हिडिओ पाहिले तोच प्रवास होता माझा मी ह्याच्यात सांगत नाही. आणि तुम्हाला जर नसेल माहिती मी कोणत्या व्हिडिओबद्दल बोलतोय ती व्हिडिओ उद्या सकाळी येणार आहे आणि ही व्हिडिओ 2 दिवसांनी येणार आहे म्हणून मी असं बोललो. तर असंच प्रेम राहते कायम. 1 मिलियन पर्यंत पोहोचले फक्त लावायचं आता काही दिवसात यम इकडे सरको तिथपर्यंत साथ द्या तिथपर्यंत अजून जायचंय पुढे. त्याच्यासोबत असंच प्रेम राहते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.